पनवेल महापालिका क्षेत्रात ड्राईव्ह इन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पनवेल महापालिका क्षेत्रातही ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करावं अशा मागणीचं पत्र भाजपा सांस्कृतिक सेलचे से उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिलं होतं या पत्राच्या अनुषंगानं तातडीनं कार्यवाही करण्यासंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना निवेदन देऊन मागणी केली आहे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही आठवड्यापासून लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे परिणामी महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हा काहीसा कमी होताना दिसत आहे परंतु जसे व्यवहार सुरू होतील आणि अनलॉक होत जाईल तसे पुन्हा कोरोनाचे संकट बळावण्याची शक्यता आहे कोरोनाच्या तिसऱ्या लाटे बाबतीत सूचना पाहायला मिळत आहेत कोरोनासोबत जगणे हे आपल्याला शिकावेच लागणार आहे आणि त्याकरिता आपल्या क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाने कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे महानगरपालिकेची लोकसंख्या बघता होणारे लसीकरण व सध्या कार्यरत असलेले केंद्र हे अपुरे आहेत असे लक्षात येते आपण लसींचा पुरवठा वाढवावा तसेच लसीकरण केंद्रही वाढवणे आवश्यक आहे खारघर येथील लिटिल वर्ड मॉल अथवा सेंट्रल पार्कचा परिसर आणि पनवेल येथील ओरियन मॉल अथवा वडाळे तलावाच्या परिसरात हे लसीकरण केंद्र सुरू करता येऊ शकते लसीकरणाची प्रक्रिया ही जितकी सोपी आणि सुटसुटीत राहील तितका त्याला प्रतिसाद चांगला मिळेल ड्राइव इन लसीकरण केंद्र हे त्या दृष्टीने एक पाऊल असणार आहे त्यामुळे मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करावे जेणेकरून ज्येष्ठ व दिव्यांगांना याचा फायदा होईल तसेच हा उपक्रम सुरू केल्यास असे नागरिक जे कोरोनाच्या भीतीने लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी घाबरत आहेत ते देखील लसीकरण करायला पुढे सरसावतील असेही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे